शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आला. आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय. 2 आठवडे फरार असलेल्या आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. कल्याण मधल्या घरातून आपटेला अटक करण्यात आली आहे. मालवण मध्ये शिवरायांचा जो पुतळा कोसळला त्याचा शिल्पकार जयदीप आपटे होता. मागल्या 2 आठवड्यांपासून जयदीप आपटे हा फरार होता. अखेर आपटेला कल्याण मधून अटक करण्यात आली आहे. कल्याण मधल्या घरातून जयदीप आपटेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय. अधिक माहितीसाठी जाऊयात. आपले प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या सोबत आहेत. आतिश, जयदीप आपटे ज्यांनी सिंधुदुर्गला जो पुतळा आहे तो कोसळल्यानंतर जे जयदीप आपटे ह्याला फरार करणार फरार घोषित करण्यात आलेला. सिंधुदुर्गचे 5 टीम त्याच्या शोधामध्ये होते. त्यावर कल्याणचे देखील जे पोलीस होते शोधामध्ये. मात्र जो जयदीप आपटा आहे तो कल्याण परिसरामध्ये पोलिसांना सुगा लावला लागला होता. त्यानंतर त्याच्या घराच्या परिसरातून अटक केल्याचं असं सांगण्यात. मात्र पोलीस ह्या संदर्भामध्ये काही बोलायला तयार नाहीये. पूर्णतः गोपनीय पडलेली आहे. मात्र जयदीप आपटेला या आता काही वेळापूर्वीच जे बाजारपेठेचे पोलीस आहेत त्यांनी त्याला शोधून त्याला अटक करण्यात आली असं सांगण्यात येत आहे. अगदी आतिश, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर जयदीप आपटे हा कल्याण मधून जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. 2 आठवडे झाले तरीही हा जयदीप आपटे पोलिसांना गुंगारा देत होता आणि कल्याण मधूनच त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कशा प्रकारे तपास करत होते याबद्दल ही आश्चर्य व्यक्त होत आहे. जयदीपची जी फॅमिली होती जो कुटुंब होतो तो काही दिवसा बाहेर गेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याची कुटुंब आहे तो झालेला होता. त्यामुळे तो त्यांना भेटायला आला असावा पोलिसांचं एक ते म्हणणं आहे. त्याच्या घराकडे पायर ठेवण्यात आलेली. त्याच्यानंतर त्या परिस्थिती तो असल्यास असा पोलिसाला सुगावा लागला. कारण की त्याची पत्नी मुलगा आणि आई वडील जे आहेत ते कल्याण इथेच राहत होते. त्याच्यानंतर तो या परिसरामध्ये येणार असल्यास पोलिसांना कळलं. त्याच्यानंतर त्याला आज कल्याणच्या घराच्या परिसरानंतर अटक केल्याचं बोललं जातं. मात्र पोलीस अद्यापही काही सांगण्यामध्ये तयार नाहीये. अगदी आतिश, धन्यवाद दिलेले सविस्तर माहितीबद्दल. आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण बघतोय. शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. 2 आठवडे फरार असलेला आपटेला अखेर अटक झाली आहे. शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक झाली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत. गोविंद, अखेर जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. नक्कीच, शिवरायांचा पुतळा ज्या शिल्पकाराने बनवला होता तो जयदीप आपटेला या ठिकाणी कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. एकूणच या सगळ्या प्रकारानंतर गृह विभागाने जवळपास 7 पोलिसांची वेगवेगळी पथकं बनवली होती आणि या जयदीप आपटेला पकडण्यासाठी वेगवेगळ्या राज्यभरातल्या यंत्रणा पोलिसांच्या काम करत होत्या. परंतु कुठल्याच पद्धतीचा सुगावा जो आहे तो या जयदीप आपटेचा लागत नव्हता. यापूर्वीही माध्यम असतील किंवा पोलीस असतील जयदीप आपटेच्या जो कल्याणमधलं जे राहतं घर आहे त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्याच्या पत्नीकडूनही कुठल्याही पद्धतीची माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला याबाबत काहीच माहीत नाहीये. आम्ही भयंकर टेन्शनमध्ये आहोत अशा पद्धतीची उत्तरं जी आहेत ते जयदीप आपटेच्या पत्नीनं दिली होती. परंतु आज या ठिकाणी जयदीप आपटे आपल्या कल्याणच्या राहत्या घरात पोलिसांच्या हाताला लागलेला आहे. त्यामुळं जयदीप आपटेवर सिंधुदुर्ग असेल किंवा इतर ठिकाणी जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानुसार आता पोलीस त्याला ताब्यात घेतील. त्याचं मेडिकल करतील आणि त्यानंतर पुढची जी तपासाची जी कारवाई आहे ती सुरू होईल. परंतु एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी राजकोटवरील जो पुतळा पडला आणि जो पुतळा या शिल्पकाराने बनवला होता त्या शिल्पकाराला पोलिसांना अटक करण्यात यश आलंय. 8 ते 10 दिवसानंतर हे यश आलं असं म्हणावं लागेल. अगदी गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय. आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आहे. 2 आठवडे फरार असलेल्या आपटेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. कल्याण मधल्या घरातून आपटेला अटक करण्यात आली आहे. मालवण मध्ये शिवरायांचा जो पुतळा कोसळला होता त्याचा शिल्पकार असलेल्या जयदीप आपटेच्या मुसक्या आवळण्यात आल्या.